अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला उद्या अनंत चतुर्थी गणपती बाप्पा जाणार आपल्याकडून 10 दिवसानंतर विसर्जन होणार आहे। तर हा पण विसर्जनाचा पण मी एक व्हिडिओ केलेला आहे। पण अनंत चतुर्थीच्या दिवशी अनंत व्रत हे भरपूर म्हणजे गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये पण आहे अनंत व्रताबद्दल। तर अनंत व्रत कोणी करावं, कसं करावं, त्याची पूजा कशी करावी, 14 गाठीची जी दोरी असती हातामध्ये बांधायची तसं महत्व काय आहे आणि हे व्रत कोणी करायचं, अनंत म्हणजे काय। अनंत म्हणजे असा अर्थ आहे जो कधी संपत नाही, तो कधी मावळत नाही, अनंत। आणि त्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी भगवान विष्णू हे सहपरिवार पृथ्वीवर येत असतात। तर त्याच्याबद्दल मी जी माहिती आहे ती माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपण अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच भेटेल। अनंत म्हणजे कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही। चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूप शक्ती अशी आहे। आपलं गत वैभव वापस मिळण्यासाठी ते ही जी हे व्रत आहे ते करत असतात। आनंदाचा धागा, आनंदाचा दोरा जर कोणाला भेटला किंवा कोणी सांगितलं हे व्रत करा, ते असं व्रत आपण करू शकता। त्याच्यामध्ये हे व्रत साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचं आहे। या व्रताचा जे वर्ष आहे 14 वर्ष व्रत करायचं असतं आपल्याला। हा 14 गाठी एक साधी रेशम गाठी किंवा आपण याप्रमाणे जी गाठी आहे साध्या जर दोरा असतो तो प्रमाणे जरी घेतला तर हा दोरा असतो समजा असा, तर याला 14 गाठी मारायच्या आणि त्या विष्णूच्या आपण जो फोटो ठेवणार आहे त्याच्यासमोर आपण तो ठेवायचा। ह्या 14 गाठी, ह्या 14 गाठीचं फार महत्व आहे। गुरुचरित्रामध्ये अध्याय नंबर 42 मध्ये साईंदेवांनी म्हणजे विचार की अनंत व्रताचे महिमा कशी करायची, अनंत व्रत आम्ही कसं करायचं। तर अनंत व्रत आहे हे आपलं सगळं पूर्ण गतवैभव प्राप्त करण्यासाठी असतं। तर आपल्या घरामध्ये विष्णूचा, भगवान विष्णूचा फोटो असेल तर फोटो ठेवू शकता, फोटो नसेल तर महाराज आपल्यासाठी विष्णू आहे, महाराजांचा फोटो ठेवायचा। आणि ह्या 14 गाठी असा दोरा असतो आपला, रेशम दोरा घेतला, रेशम दोरा किंवा कोणता पण दोरा घेतला त्याला 14 गाठी मारायच्या। आणि भगवान विष्णू म्हणजे बाळकृष्ण, बाळकृष्णाचा जरी आपण मूर्ती ठेवली तरी चालेल, त्याच्यावरती बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपण त्याची पंचोपचार पूजा करायची, गंधा अक्षदा फुल व्हायचं आणि त्याच्यावरती जो 14 गाठीचा जो दोरा आहे तो दोरा ठेवायचा आणि दोन कलश भरून ठेवायचे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि गंधाक्षदा फुल व्हायचं आणि त्याप्रमाणे आणि कलशावर एक डिश ठेवा, त्याच्यावर तांदूळ ठेवा, त्याच्यावर बाळकृष्ण मूर्ती ठेवायची। जे दोरे आपण ठेवणार आहोत ते 14 गाठीचे जे दोरे ते ठेवायचे, श्री सूक्त म्हणायचं, पुरुष सूक्त म्हणायचं। आणि ते 14 गाठी आहे ते आपण घरामध्ये जे पूजा करणार आहे त्यांनीच बांधायचे असतं हे 14 गाठीचे दोरे। ह्या व्रताचा महिमा असा आहे की हे व्रत केल्यानंतर आपल्याला जे गत वैभव आहे ते पूर्ण वैभव आपल्याला प्राप्त होत असतं। पूजा मांडणी ही साधी आणि सोप्या पद्धतीने करायची आहे, याच्यामध्ये जास्त पूजा मांडणी नाहीये। आपण जे 14 गाठीचं बांधणार आहे ते ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून आपण करू शकता। आणि त्या दिवशी आपण सत्यनारायणचे पूजन करायचं, सत्यनारायणचं पूजन आपण घरच्या घरी पण करू शकता। सत्यनारायणचं पूजन करायचं, पूजन केल्यानंतर ह्या 14 गाठीचा जो धागा असतो असा तो धागा आपण बांधायचा जे पूजा करणार आहे ते। आणि हे व्रत 14 वर्ष करायचं आहे, अनंत व्रत। आता ह्या व्रताचा महिमा असा आहे की आपण हे व्रत केल्यानंतर आपलं गतवैभव सगळं प्राप्त होतंच, पण सुख शांती सगळं प्राप्त होतं। आपण हे 14 वर्ष पण अखंड करू शकता। 14 वर्ष झाल्यानंतर याचं उद्यापन कसं करायचं, तर याला 14 प्रकारचे 14 मोदक आहे ते दाखवू शकता। आणि की भगवान विष्णू आपण त्यासाठी आपण श्री सूक्त सेवा कोणती करायची त्या दिवशी, तर श्री सूक्त वाचू शकता, पुरुष सूक्त वाचू शकता, व्यंकटेश स्तोत्र आहे ते वाचू शकता, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता, विष्णू गायत्री मंत्र आहे तो म्हणू शकता। म्हणून ह्या व्रताचं जे महिमा आहे जास्त बहु न करता घरच्या घरी साध्या पद्धतीने हे व्रत करू शकता। म्हणजे आपला गणपती विसर्जन आपण दुपारी करणार असाल, दुपारी किंवा संध्याकाळी करणार असाल, त्याच वेळेमध्ये संध्याकाळच्या वेळेस आपण सत्यनारायणची पूजा मांडायची आणि त्याच्यामध्ये कलश मांडून बाळकृष्णाची मूर्ती ठेवून सत्यनारायणचे पूजन करायचं, बाळकृष्णाची मूर्ती ठेवून त्याच्या कलशावर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत म्हणून आणि ही सगळी सेवा करून त्या 14 गाठीचं ते घालायचा। ह्या कधीपर्यंत घालायच्या, ह्या वर्षभर घालायच्या। पुढच्या वर्षी त्या ज्या गाठी आहेत त्या ठेवायच्या समोर आणि नवीन गाठी बांधायच्या। हा व्रताचा महिमा आहे आणि हे व्रत दुसऱ्यांना पण आपण सांगू शकता।
दुसरी गोष्ट, त्या दिवशी भगवान विष्णूंना हे सहपरिवार पृथ्वीवर येत असते, तर भगवान विष्णूला हजार तुळशीपत्र आहे ते तुळशीपत्र हजार विष्णू सहस्रनाम घेऊन तुळशीपत्र हजार भगवान विष्णूंना व्हायचं असतं. त्याच्याने जे पुण्य प्राप्त होतं हे अनंत पटीने असतं, ते कधी संपणार नाही, कधी हे होणार नाही. म्हणून हे अनंत व्रत आहे, हे अनंत व्रत कोणीही कधीही कधीपासून सुरू पण करू शकतो, त्यात असं काही नाहीये. आणि हे कोण करू शकतं? आता ज्यांना प्रॉब्लेम मध्ये असेल, ज्यांना कोणतीही गोष्ट सुचत नसेल, त्यांनी हे व्रत सुरू करू शकता. साध्या आणि सोप्या पद्धतीने व्रत आहे, जास्त आवश्यकता नाही. तर नैवेद्य का दाखवायचा? तर आपण नैवेद्यामध्ये 14 प्रकारचे 14 मोदक आहेत ते दाखवू शकता भगवान विष्णूंसाठी. आणि घरामध्ये वरण भात भाजी पोळी ते पण नैवेद्यांना दाखवू शकता. ती पूजा दुसऱ्या दिवशी आपण पूजा हलवायची, ती पूजा दुसऱ्या दिवशी हलवू शकता. पण त्या दिवशी जे व्रत आहे ते भगवान विष्णूंचं स्मरण करण्यासाठी हे व्रत करत असतात. आणि भगवान विष्णू पृथ्वीवर येत असतात हे व्रत कोण कोण करते? गुरुचरित्रामध्ये 42 अध्यायामध्ये कथन आहे की ह्या व्रताचा ज्यांनी अपमान केला त्यांना पूर्ण राज्य त्यांना गिरीला आहे. म्हणून कधी शक्यतो अपमान करायचं नाही. आपण आपलं जे करतो ते आपण आपलं स्वतःप्रत करत असतं, कोण काय करतं याचा महत्व नाहीये. आपण आपलं श्रद्धायुक्त केलं तर त्याचं फळ 100% भेटत असतं. तर या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण जे अनंत व्रत आहे ते करू शकता. साधा महाराजांचा फोटो मांडा किंवा सत्यनारायणचं पूजन करा, त्याच्यानंतर ओम भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून ज्या 14 गाठी आहेत त्या 14 गाठी धारण करायच्या मनातल्या मनात. आणि धारण केल्यानंतर ही जी जेवढी सेवा आहे श्री सुक्त पुरुष सुक्त व्यंकट स्तोत्र मराठी हे सगळं म्हणायचं, मग तेवढी झालेली सेवा मी महाराजांनी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.